अकोट ग्रामीण पोलिसांनी अकोट पोपटखेड मार्गावर एका मांडूळ सापाला जीवनदान दिले. एक युवक या सापाची तस्करी करण्याकरता घेऊन जात असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. मात्र कारवाई दरम्यान या युवकाला घटनास्थळावरून पसार होण्यात यश आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक मिलिंद कुमार महाकार यांनी केली. आंतरराष्ट्रीय बाजारात मांडू सापाची किंमत 2 ते 3 कोटीपर्यंत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धन शोधण्यासाठी कथितपणे मांडू सापाचा वापर केला जातोय. याशिवाय वैद्यक शास्त्रातही या सापाला मोठी किंमत आणि महत्व आहे. अशा गैरसमजुतीमुळे या बिनविषारी सापाची बेसुमार तस्करी सुरू आहे. जिल्ह्यासह इतरही ठिकाणची पाळमुळे शोधण्याचं आव्हान आता अकोला पोलिसांसमोर आहे. अकोट ग्रामीण येथील ग्राम पोपटखेड या भागात पेट्रोलिंग करत असताना आमचे डीपीपथक जे आहे हे एस आय नारायण वायकर त्यांचे इन्चार्ज आहेत ते आणि त्यांची टीम हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना दहीखेड फाट्यात जसे हे दहीखेड फाट्यात पोहोचले तसा एक इसम त्यांना पळून गेलं. त्यांना संशय आला म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर तिथे फेरी होती आणि त्या फेरीमध्ये एक मांडूळ जातीचा साप त्यांना दिसला. त्यावरून आम्ही वन विभागाला पाचारण केलं. त्यांच्या ताब्यात तो साप दिलेला आहे.